ते देशाला माहित आहे. अयोध्येमध्ये जे आंदोलन झालं 30 वर्षापूर्वी त्याच्यामध्ये कोणत्याही एका पक्षाचंच योगदान नव्हतं किंवा एका संघटनेचं योगदान नव्हतं. देशभरातला हिंदू एका भावनेनं श्रद्धेनं तिकडे एकवटला होता. त्यात शिवसेना सुद्धा मोठ्या प्रमाणात होतीच. आणि ज्यावेळी बाबरीचे ढाचे कोसळले वर कोठारी बंधू गेले आणि तोडलं तेव्हा आज जे या सगळ्या विषयाचं श्रेय घेऊ इच्छितात त्या पक्षाच्या प्रमुख लोकांनी जाहीरपणे येऊन समोर सांगितलं होतं की हे भारतीय जनता पक्षाचं काम नाही, हे शिवसैनिक असू शकतात. त्यावेळेला देशात जो संताप उसळला होता तो सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. पण या देशामधली एकच एकमेव व्यक्ती आणि एकमेव नेता असा होता ज्याचं नाव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यांनी समोर येऊन सांगितलं जर ते काम बाबरी पाडण्याचं माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर मला त्यांचा गर्व आहे, अभिमान आहे. आणि त्यानंतर या देशातल्या हिंदूंना असं वाटलं होय कोणीतरी या देशामध्ये हिंदूंचं कवच कुंडल म्हणून चिलखत म्हणून उभा आहे आणि त्यांचं नाव बाळासाहेब ठाकरे. त्याच्यामुळे या सगळ्या आंदोलनाशी शिवसेनेचा काय संबंध आहे ह्याच्यावरती कोणी प्रश्नचिन्ह उभं करू नये. गेल्या 2 वर्षापासून 3 वर्षापासून सातत्यानं उद्धव ठाकरे सुद्धा हा विषय लावून धरत आहे. राजकारणापुरतं राम मंदिर हा विषय आमचा नाही आहे. निवडणूक आल्या की राम मंदिर हा आमचा विषय नाही आहे. हा विषय जेव्हा थंड पडला होता तेव्हा त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी 1.5 वर्षापासून उद्धव ठाकरे अयोध्येत झाले.